उजनी धरणाविषयी आनंदाची बातमी आहे. भीमाखोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंड गार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणात पुढील 24 तासात तुफान आवक वाढणार असल्याची खात्रीदायक माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. उजनी धरणात किती आवक वाढेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्याआधी मंडळी, जर तुम्ही आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या 4708 क्युसेकचा विसर्ग वाढून 9416 क्युसेकने करण्यात येत आहे. कासरसाई धरण 80% क्षमतेने भरले आहे. तरी धरण क्षेत्रात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे धरण पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास व पाऊस चालू राहिल्यास परिस्थितीनुसार कासरसाई धरणाच्या सांडव्यावरून कासरसाई नाल्यापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. उद्या दुपारपर्यंत दौंडचा विसर्ग 40,000 क्युसेक किंवा त्यापेक्षा जास्तपर्यंत जाईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.